आणि रताळी किती प्रकारे वेगवेगळी, फेण्या पापड्या आणि सांडगे कुणी आणूनी वाढी वेगळे, घवल्या नकुल्या धवल मालत्या खिरी त्यांच्या शोभत होत्या, शेवा याच्या मग खिरी वाटल्या आपट्यांनी मग वाट्या भरल्या, सार गोड त्या सात रातंब्याचे भरले प्याले मधुर काटीचे मधुर कळीचे, आणि कनिदार बहुतूप सुगंधी आणि कनिदार बहुतूप सुगंधी भात वाढण्या थोडा अवधी भात वाढण्या थोडा अवधी। धन्यवाद। मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त आपण इथं जे चर्चासत्र आयोजित केलेलं होतं ते न्यायालयीन कामकाजातील मराठी भाषेचा प्रभावी वापर याविषयी आपण गेले 1.5 तास विचारमंथन जे सुरू होतं त्याचं शेवटाकडे आपण आलेलो आहोत। गेल्या 1.5 तासामध्ये आपल्या पाहुण्यांनी आणि सहभागी जे न्यायाधीश अधिकारी होते आपले प्राध्यापक लोक होते त्यांनी जे मराठी भाषेविषयी त्याच्या संवर्धनाविषयी आपल्याला आपल्या सर्वांना जे मार्गदर्शन केलेलं आहे ते खरोखरच प्रत्येकानं आपल्यापासून मराठी भाषा संवर्धन सुरुवात करण्याची गरज आज निर्माण झालेली आहे, कारण आपल्या भाषेवर इतर भाषांचं अतिक्रमण होत आहे कुठंतरी आणि हे याला जबाबदार हे आपणच आहोत। त्यामुळे या कार्यक्रमाच्या शेवटकडे जात असताना आभार प्रदर्शन जे आहे ते सहदिवानी न्यायाधीश DM गायकवाड सो यांनी करावं असं मी त्यांना विनंती। आज आपण चंदगड तालुका विधी सेवा समिती चंदगड यांच्यामार्फत जो मराठी भाषा संवर्धन पंधरवडा याच्यानिमित्त मराठी भाषेचा न्यायालयामध्ये प्रभावी वापर आमच्या विनंतीला मान देऊन इथं साबळे सर आले, तसंच प्राध्यापिका अमनगी मॅडम आल्या, त्यांनी एकदम छान शब्दात मराठी भाषेचं समृद्धी आणि ते संवर्धन कशाप्रकारे झालं पाहिजे आणि आज काळाची गरज का मानलेली आहे त्याच्याबद्दल खूप छान चर्चासत्रात घेऊन आपले विचार इथे मांडले, त्याबद्दल चंदगड तालुका विधी सेवा समितीच्या वतीनं मी त्यांचं आभार मानतो। त्याचबरोबर ह्या आता आपल्याला माहितीच आहे की कोरोनाचा प्रभाव हळूहळू कमी होत चाललेला आहे, परंतु जे निर्बंध आहेत ते आणखीन मनावे एवढे कमी झालेले नाहीत, त्यामुळं पक्षकारांची अनुपस्थिती किंवा विधिज्ञांचं कोर्टामध्ये कमी प्रेझेंटी, त्याच्यामुळं आज आपण हा कार्यक्रम चंदगड लाईव्ह CL न्यूज यांच्या माध्यमातून आज आपण इथं घेतलेला आहे। त्यांनी देखील आमच्या विनंतीला मान देऊन आज इथं छान प्रकारे आपल्या संवादामध्ये भाग घेतला असे संपत पाटील, तसंच ज्यांनी कॅमेराच्या पाठीमागं राहून आपले छान असं कार्य पार पाडलं असं चेतन शेरेगार या दोघांचेही मी चंदगड तालुका विधी सेवा समितीच्या वतीनं दोघांचे आभार मानतो। तसंच आपले शासकीय अभियोक्ता बहादुले साहेब यांनी देखील कार्यक्रमामध्ये येऊन चर्चासत्रामध्ये भाग घेतला, त्यांचेही मी चंदगड तालुका विधी सेवेच्या वतीनं आभार मानतो। तसंच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या कार्यक्रम ज्यांनी ज्यांनी आपला लाईव्ह पाहिलेला आहे त्या सर्व प्रेक्षकांचं मी चंदगड तालुका विधी सेवा समितीच्या वतीनं आभार मानतो। सर्व प्रेक्षकांचे गेल्या 2 वर्षापासून आम्ही प्रेक्षकांच्या सेवेत आहोत वाचकांच्या, तर ह्या 2 वर्षामध्ये आम्हाला बरेचसे अनुभव आलेले आहेत। हा कार्यक्रम आम्ही तुम्हाला लाईव्ह दाखवलेला आहे, हा लाईव्ह दाखवत असताना आमचा हा 2रा प्रयोग असल्यामुळे थोडंसं काही आमच्याकडून चुका झाल्या असतील ते तर तुम्हाला कॅमेऱ्यावर दिसत असतील, त्याबद्दल मी सर्व प्रेक्षकांची क्षमा मागून हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो।